कोविड लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात भुसावळमध्ये आजपासून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. देशभरात आजपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. यात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच 45 वर्षावरील गंभीर आजार असलेल्या लोकांना लस दिली जात आहे. त्या अनुषंगाने भुसावळ येथील महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय यामध्ये लस देणे सुरू झाले आहे. लस घेण्यापूर्वी नोंदणी करणे आवश्यक असून त्यासाठी कोविड ॲप उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. ज्येष्ठांच्या कोविड लसीकरण मोहिमेसाठी भुसावळ तालुक्यामध्ये 2 ठिकाणी लसीकरण केंद्र उघडण्यात आले आहे. शासकीय लसीकरण केंद्राबरोबरच खासगी लसीकरण केंद्रही सुरू करण्यात आलं आहे. एका मोबाईल क्रमांकावरून नोंदणी करणे शक्य आहे. 45 ते 59 वर्ष वयोगटातील व्यक्तींना आजार असेल तर तसे प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल. आधार कार्डची नोंदणी आवश्यक असेल. ज्येष्ठ नागरिकांचा आधार कार्डवरील तारखेत तफावत असल्यास त्यांची नोंदणी रद्द करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर संदीप जैन यांनी दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आज लसीकरणाचा पहिला दिवस असल्यामुळे एकाच वेळी सर्व नागरिकांनी रजिस्ट्रेशनसाठी गर्दी केल्याने सर्व्हरवर अडचणी निर्माण होत होत्या. नाही, कोणतीही गोष्ट पहिल्या दिवशी जेव्हा नवीन सुरू होते तर टेक्निकली जे सगळेच लोक एकाच वेळी लॉग इन करतात किंवा काही लोकांचे नाव अपडेट व्हायला वेळ लागतो आणि यांचं कसं आहे की ते आजच रजिस्टर करतात आणि आजच त्यांना लगेच इंजेक्शन मिळत आहे. आधी आम्ही काय असं केलं होतं की सगळ्यांची नावं आधी घेऊन घेतली होती आणि मग त्यांना टर्म बाय टर्म 100-100 लोकांचा एक बंच करून त्यांना बोलवत होतो. आता यावेळी असं नाही, वॉक इन आहे. खूप सोपी पद्धत झालेली आहे की त्याने यावं, सिनियर सिटीजनने यावं, त्याचं आयकार्ड सोबत आणावं आणि त्या आयकार्डला आम्ही त्याच्यात रजिस्टर करतो आणि त्याची माहिती, त्याचा मोबाईल सगळं लिंक असेल तर त्याला OTP येतो. तोच OTP आम्ही लगेच टाकून मग त्याचं नाव रजिस्टर होऊन जातं. नाव रजिस्टर झालं की मग आम्ही त्याला लगेच इंजेक्शन देऊन कोविडचं इंजेक्शन देऊन त्याला अर्धा तास आमच्याकडे बसवतो, त्याच्यावर ऑब्झर्वेशन करतो, त्याला सूचना देतो की एखाद्या वेळेस कधी कधी कोणाला अंगदुखी, ताप असं किरकोळ स्वरूपाची लक्षणं येऊ शकतात, घाबरण्याचं कारण नाही. आणि कसं झालं आहे की ऑलरेडी आपण मागच्या 1.5 महिन्यापासून साधारणतः ही मोहीम राबवतोच आहेत तर आपल्याला अनुभव खूप चांगला झालेला आहे की या वॅक्सिनला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट आपल्याला मिळाला नाही आत्तापर्यंत. कोणत्याही 1.5 महिन्यापासून आपण करतो आहे पण कोणतंही असं शरीराला हानिकारक, जीवाला धोकेदायक असा कोणताही साईड इफेक्ट आपल्याला आजपर्यंत काही आढळला नाही आहे. आज सकाळपासून किती लोकांनी लस घेतलेली? जवळपास 40-50 दरम्यान अजून 10 लोक बसलेले आहेत. 50 लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे, सिनियर सिटीजन्स. त्यात काही पोलीस लोक पण होते, पोलीस डिपार्टमेंट लोक, त्यांना पण वॉकिंग सारखं होतं आणि त्यांनी पण त्याचा लाभ घेतलेला आहे. याचे काय पैसे वगैरे आकारणी वगैरे होते? आपल्या सेक्टरला कोणत्याही प्रकारचं शुल्क नाही आहे, पूर्णपणे मोफत असे ही आपली व्यवस्था आहे. प्रायव्हेटमध्ये कशी? प्रायव्हेटमध्ये याला मी जसं मीडियामध्ये वाचलं किंवा तुम्हीच लोकांनी आम्हाला सांगितलं आहे किंवा गव्हर्नमेंटने पण ज्या डायरेक्शन दिल्या आहेत त्यात त्यांना 250 रुपये चार्ज करण्यात येतं एका व्यक्तीला आणि तिथेही याच प्रकारची सिस्टीम अवेलेबल आहे. तिथेही त्यांना इंजेक्शन देऊन परत बसवतील, ऑब्झर्वेशन करतील, नाव नोंदणी करतील आणि परत त्यांना अपडेट मीडिया ऑनलाईन त्याला कोविन ॲपमध्ये रजिस्टर करतील. ही सगळी पद्धत तिकडे पण होणार आहे.